नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. गोंडखैरे येथे झालेल्या भोसले हत्याकांड मध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आले, त्यामधून 3 आरोपी अल्पवयीन होते. कोंढाणी बस स्थानकावर खिसे कापू व चिडीमारांचा हैदोस. भूमापक एसीबीच्या जाळ्यात. आता बातम्या सविस्तररित्या. वाजाच्या पैशाच्या तगाद्या लावल्याने मित्रांनी वाढदिवसाच्या निमित्ताने नंदकिशोर भोसले याला जिल्हा परिषदच्या शाळेत बोलावून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला व त्यांनी तेथून पळ लावली. कडमेश्वर पोलिसांनी त्यांच्या मागे 2 चेमू लावून एकाला यवतमाळ मधून तर 7 जणांना गोंडखैरी मधून अटक करण्यात आले. या सगळ्या आरोपींना आता न्यायालयांसमोर हजर करण्यात येणार आहे. त्यामधून 5 आरोपीला बुधवारपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे तर 3 आरोपींना सुरक्षागृहामध्ये पाठवण्यात येणार आहे. कोंढाळी बस स्थानकावर सुरक्षा भिंत नसल्याने खिसे कापू व चिडीमारांनी आपला हैदोस मांडलेला आहे. कोंढाळी हे बस स्थानक फार मोठे असल्याने येथे चारही बाजूला प्रवासी सेवा सुरू असतात आणि मुख्य सुरक्षा भिंत नसल्याचा फायदा चोरटे उचलतात तर रोड रोमिओ या बस स्टेशनच्या लगेतच दुकानाचे आडोसा घेत असतात. कोंढाळी बस स्टेशनच्या आवारात सुरक्षा भिंतीच्या मागणीसोबतच ध्वनिक्षेपक व CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. कडमेश्वर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक VV ढाले यांना 3,500 रुपयांची लाच घेताना अटक. लाचलुचपत विभागाची कारवाई. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.